ज्ञानदेव अग्निहोत्री यांच्या शुतुरमुर्ग या हिंदी नाटकाचं मराठीत रूपांतर युगे युगे शहामृगे हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं परिवर्तन कला फाऊंडेशननं सादर केलेल्या या नाटकातून सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीवर आसूड ओढण्यात आले दिग्दर्शक ओंकार पाटील यांनी या नाटकाला एक वेगळा बाज देऊन सादर करण्याचा प्रयत्न केला कोल्हापुरातील परिवर्तन कला फाउंडेशन या संस्थेनं राज्यनाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर युगे युगे शाहमुगे हे नाटक सादर केलं मूळ हिंदी नाटक मराठीत रुपांतरित करताना समीर पंडितराव यांनी त्याला वगनाट्याचं स्वरूप देत गाण्यांचीही जोड दिली आहे राजकारणातील क्रूर पण विदूषकी चाळे उपहासात्मक पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी लोककलेचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला असा बास देताना सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ घटकेबाज संवादांमुळे पेरला आहे सत्ता कोणत्याही व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या हाती आली की काही दिवसातच सत्ताधारी आपली जुनी भूमिका बदलतात आणि माजी सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिकच खालच्या थराला जातात कोणत्याही सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नसतं केवळ भव्य घोषणा करायच्या आणि भ्रष्टाचार करून राजकारणाचा स्वार्थासाठी वापर करायचा प्रसंगी विरोधी नेत्यांनाही सत्तेत सहभागी करून घ्यायचं आणि सर्वसामान्य जनता त्याविरोधात उभी ठाकली तर दमन यंत्रणा वापरून आंदोलनं चिरडून टाकायची किंवा बाह्य शत्रूंच्या आक्रमणाची भीती दाखवून सामान्य माणसांचे प्रश्न दुर्लक्षित करायचे अशा प्रवृत्तीवर भाष्य करणारं हे नाटक आहे दिग्दर्शक ओंकार पाटील यांनी या नाटकाला प्रभावीपणे सादर करण्याचा प्रयत्न केला राजाच्या भूमिकेतील मकरंद लिंगनूरकर राणीच्या भूमिकेतील मिलिशा जाधव भाषणमंत्री श्रीजीवन तोंडले संरक्षण मंत्री, मंत्री अथर्व मंगल यांनी वगनाट्यातील पात्रांची अभिनय शैली दाखवली महामंत्री साकारणारे समीर पंडितराव दासी झालेली साक्षी चोथे जगन्नाथ बनलेले अक्षय सुतार भुकेनं मरणारा माणूस बनलेले रवींद्र देसाई यांना मात्र वेगळी आणि वास्तवाच्या जवळची शैली दिग्दर्शकानं दिली गायक कलाकारांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी थोडीशी आक्रमकपणे पार पाडली नेपथ्य प्रकाश योजना यांनी योग्य काम केलं एकूणच एका वेगळ्या बाजातील नाटक म्हणून युगे युगे शामरुगेनं चांगला प्रयत्न केला